ते बिल्डर येतात त्यांच्याकडे. हा ही बातमी खरी आहे मला माहित नाहीये, कारण तुमचाच मेहुणा अक्षय देशमुख ते ती जमीन डेव्हलप करतायत. सध्या त्या देशमुख इंडस्ट्रीजचं काय कारण आहे? अक्षय लक्ष घालत नाही. मी होतो तोवर चालत होत, माझा त्रास व्हायला लागला, मला काढून टाकला त्याने. हा अक्षय विणाला बघायला आला तेव्हा ती जागा त्याच्या नजरेत भरली, म्हणून तुझं लग्नाला तयार झाला ना. अरे असं काय बोलतोयस तू? मग काय बोलू, तूच सांग ना काय बोलू. अरे माझ्या कंपनीमध्ये काम करतेस आणि सुट्टीची परवानगी अक्षय देशमुखकडनं घेतेस. ठीक आहे, माझ्या कंपनीतर्फे तू अक्षय देशमुखच्या ऑफिसमध्ये जातेस, पण प्लीज रिमेंबर, तू माझ्या कंपनीत काम करतेस, देशमुख इंडस्ट्रीत नाहीस, कळलं? ऍक्च्युली तुमच्या मिस्टरना स्ट्रोक आलाय. आणि त्यामुळे त्यांची एक बाजू पूर्णपणे पॅरलाइज झाली. काय सांगता, असं कसं झालं अचानक? हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा. आणि तू शांत हो आधी, ते काय सांगता? तसं काय झालं मलाही सांगता येणार नाही, पण कदाचित त्यांनी कोणती तरी अशी एक गोष्ट पाहिली असेल किंवा ऐकली असेल जेणेकरून त्यांना मानसिक धक्का बसला आणि तो धक्का ते पचवू शकले नाहीत आणि त्याचाच हा परिणाम. भाऊजी तुम्ही तरी सांगा ना, तुम्ही होता ना त्यांच्या बरोबर, काय झालं त्यांना? हो खरं म्हणजे मला काहीच माहिती नाही काय झालं त्यांना, ते अचानक अगदी पत्त्यासारखे कोसळले. ते कोणा म्हणजे अचानकच अगदी. एनिवेज आता करमरकरच सांगू शकतील त्यांनी काय पाहिलंय ते, पण तोपर्यंत त्यांची योग्य ती काळजी घ्या, त्यांना कसलाही मानसिक त्रास होता कामा नये, कळलं? यस डॉक्टर, पण आता बाबांना हॉस्पिटलमध्ये? नाही नको, त्यांची सगळी औषधं मी लिहून देतो, त्यांना वेळेवर द्या. आणि हो, त्यांची काळजी घ्या, तेच महत्त्वाचं आहे. येतो मी, तुम्ही जरा माझ्यासोबत चला. बोला ना काहीतरी, असं काय करतात? हे औषध आण आणि त्यांना वेळेवर द्या. डॉक्टर तुमची फी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.
बघितलंस काय झालं? अरे वहिनीने जेव्हा विचारलं काय झालं त्यावेळे माझी तर बोबडीच बसली. आणि माझं काय वेगळं झालं रे? उलट घाम फुटून आंघोळ झाल्यासारखं वाटलं मला. अरे आता तरी विनोद बंद कर. अरे हा विनोद नव्हे रे बाबा, अगदी खरं सांगतोय मी, आपल्यामुळे असं होईल असं वाटलं देखील नव्हतं मला. म्हणून नेहमी बोलताना जरा आजूबाजूला पाहायचं, अगदी नेहमी. अरे तू होतास ना माझ्याबरोबर, होतास ना माझ्याबरोबर. आपल्याला स्वप्नात तरी वाटलं होतं काही करमरकर इकडे येईल म्हणून? सांग ना. अरे पण तू जरा विचार करून बोलायचं ना. अरे बघ जाऊ दे, झालं ते झालं. आपण आणखी काय करू शकतो रे? कारण नक्की काय घडलंय ते सांगूही शकत नाही. पेचात पडलं रे, पेचात पडलंय. खरं म्हणजे करमरकर लवकर बरा व्हायला पाहिजे. मला मला त्याची माफी मागायची आहे. हे असं करतो मी, आत्ताच जातो त्याच्याकडे. हे बघ असं काही करायचं नाही. वेळ आहेस का तू? अरे तू तिथं गेलास तर आणखी दुसरं काय ते उद्भवेल. यापेक्षा आपण त्याची काळजी घेऊ आणि तो लवकरात वर कसा बरा होईल हे पाहू. हो ना. अरे त्याची अवस्था भगवत नाही रे. त्याची ती एक बाजू. गडकरी कसं झालं रे सगळं, कसं झालं सांग ना. नाही नाही नाही, तो बरा व्हायला पाहिजे. आपण काही करायला पाहिजे त्यासाठी. अरे मग सगळा खर्च मी करतो. हे तू बोलतोयस? अरे काय म्हणतोस तू, इतका वाईट आहे का रे मी? कळलं, चल घरी चल, उद्या येऊ आपण. तू उद्या ये, पण मी मात्र रोज येईन. मुळीच नाही. हे बघ असं काही करू नकोस तू. मी असतानाच यायचं, तू एकटा यायचं नाही. कारण तुला जर एकट्याला त्यांनी पाहिलं तर त्यांना पुन्हा पुन्हा आठवेल आणि त्यांना त्रास होईल रे. ते खरंच रे. आता काय जे जे होईल ते बघायचं, आणखी काय. काय झालंय? तुम्ही सगळे असे का थांबलाय? अनु सांग ना. आई आई अगं तू शांत हो ग. आई शांत हो ना आधी प्लीज. मला कोणी सांगेल का काय झालंय नक्की? बाबा बाबा काय झालंय बाबांना? आई ताई अगं ते म्हणजे अनु सांग ना काय झालंय. ताई बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. काय? काय झालं खरंच काहीच माहित नाही का? Thank you.
ग आता आपल्यालाच बाबांची काळजी घ्यायची. डॉक्टर म्हणाले की त्यांना कुठलाही मानसिक त्रास होता का म्हणे. खरंय तुझं, आपण काय वाटेल ते करू, पण बाबा लवकरात लवकर बरे झाले पाहिजे. तू म्हणतेस ते खरंय ग, पण काहीच सुचत नाहीये ग. बाबा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते ग, पण काहीच कळत नव्हतं. अग अनुकडे बोट दाखवून काय माहिती, काहीच कळलं नाही, पण बाबांच्या मनात नक्कीच काहीतरी आहे, किंवा त्यांनी नक्कीच काहीतरी बघितलेलं आहे. काय झालं का बोंबल्याला? अहो मी जी बातमी घेऊन आलोय ना त्या ऐकल्यावर तुम्ही जीवच द्या. काय मी जीव देन? मारे माझ्या जीवर उठलंस का रे भोकऱ्या? अहो म्हणजे मला असं म्हणायचंय की मी जी बातमी घेऊन आलोय ना त्यामुळे तुम्ही मला अगोदर मूर्ख खुळा समजा होता, पण आता तुम्हाला मला शहाणं म्हणावं लागेल, म्हणजे समजावं लागेल, कारण की ती बातमी तशी आहे. तू काय युगंडात मराठी शिकला काय रे? ते साळी सगळी बकबक बकबक करू नकोस, बातम्या कधी सांग रे. अहो करमर कर करमर कर त्याचं काय आलं ए ते मात्राचं नाव नको काढू. अरे त्याच्यामुळे मला माझं करिअर संपलं आले माहिते. लोक मला आले सिरियसली घेतच नाही. ज्या आत्ता घेतील सिरियसलीच घेतील, कारण की तो सिरियस झालाय साहेब. म्हणजे? अहो म्हणजे काय, अहो त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलाय. कसं काय काय कसं जोशांना जे काय सांगितलं त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं. म्हाताराला सॉलिड शॉक लागला, पडलाच म्हातारा. वा वा ग्रेट बातमी आहे, बेस्ट. फोन लावतो आता लगेच. हॅलो करमरकरांचं घर का? हो मला कळलं ते करमरकरांना पॅरालिसिसचा अटॅक आला. काय करणार, आम्हाला आमच्या आईची शिकवण आहे. हो बरं, ठेवू का फोन? ठेवतो हा. हो करमरकर डू डाय डू. रात्र खूप झाली आहे, झोप आता. असू दे. अगं असू दे काय, अगं तूच आता खंबीर राहायला हवंस, अगदी ठणठणीत राहायला हवंस. तू जर असं हातपाय गाळलेस तर पुढे कसं होणार? यांना कधी असं बघितलं नव्हतो, कल्पनाच केली नव्हती. खरंय तुझं, मी सुद्धा लहानपणापासून भाऊला कधीही आजारी पडलेलं पाहिलं नाही, पण आता परिस्थितीच अशी आली त्याला काय करणार. वहिनी काळ आला होता ग, पण वेळ आली नव्हती. हो पण कशामुळे? आता कसं ते कळेलच लवकर. हे बघ, पण असं रडून किंवा जागं राहून काही होणार आहे का? तू झोप ना आता. बघ बघ ना, भाऊ सुद्धा तुला झोपायला सांगतोय. तू झोपलीस की तो सुद्धा झोपेल ग. वहिनी
मला कशी झोप येईल बच्च सांगा ना. कळतंय मला, मला सगळं कळतंय, पण काय करणार. पण तू काय काळजी करू नकोस, बघ भाऊला लवकरात लवकर बरं वाटेल. मी सांगते तुला, तुमच्या तोंडात साखर पडू दे, अगदी असंच होऊ दे. असंच होईल, तू आता जागू नकोस, विश्वास ठेव. आई भवानी माते, भाऊला लवकरात लवकर बरं वाटू दे. नमस्कार. कोण बोलतोय? कोण बोलतोय इतकाच आवाज पण विसरलात. सयाजी राव, सयाजीराव म्हणायचं. तेच ते हो, सयाजीराव भोसले. तुम्ही ना बाई आहेत बाई. काय म्हणायचंय का तुम्हाला? काय झालं काय? तिने सगळं सांगितलं काय घरोत घ्या त्यात. मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यांना सांगा म्हणून सांगितलं नव्हतं. अरे तुम्ही काय बोलताय, तुम्हीच तर मला सांगितलं होतं ना. अरे तुम्हाला सांगितलं होतं, पण त्यांना जाऊन सांगा असं सांगितलं नव्हतं. इतकं तर सांगितलं. पण तुम्हाला काय म्हणायचंय काय? काय म्हणायचं काय? आता तुमच्यामुळे असं काय घोटाळा झाला ना, आता निसतणार कोण? अहो जोशी, मी तुम्हाला लगेच जाऊन सांगायला सांगितलं होतं का? हा झालं ना अनर्थ, आता याला जबाबदार कोण? कोण म्हणजे? कोण म्हणजे तुम्ही. सयाजीराव तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय की नाही? ए आवाज खाली. तुमचा फोन ठेवीन आणि डायरेक्ट कर्मकरांना फोन लावेन सांगेन तुम्ही हे केलं म्हणून. प्लीज 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 असं काही करू नका. अहो मी खरंच काही केलं नाही, अहो मी खरंच सांगतोय तुम्हाला. हा आलं ना लक्षात काय ते? आता कसं? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला मदत करा. हा म्हणजे वेळ पडली तर करमर करा, नाही करा काय तुमचे मित्र आहेत ना ते, करा करा करा. तुम्हाला पैसा पण खूप मिळाला मागे. हा थोडा खर्च करा की. हो 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 नक्की नक्की. आणि हो मित्राची काळजी घ्या. हा बर ठेवतो फोन. येड असाल बाबांपुढे जितका आनंदी राहू ना तितके बाबा लवकर बरे होतील. हो ग, पण पण हे असं ताई आता जे झालं त्याला कोण काय करेल? नियतीच्या मनात असेल काहीतरी वेगळं, त्याला आपण तरी काय करणार? अनु अनु कशामुळे झालं असेल ग हे? मगाशी ना मगाशी बाबा मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण मला कळलंच नाही ग. ताई अग, कशामुळे झालं किंवा कोणामुळे झालं हे जर मला कळलं असतं तर मी होत्याचा नव्हता नसता का ग केला? हे सगळं कोणामुळे झालं तेच तर आपल्याला नाही ना कळत आहे. पण एक नक्की, डॉक्टर काकांनी सांगितल्यामुळे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे बाबांनी असं काहीतरी जबरदस्त ऐकलंय किंवा भयानक ऐकलंय किंवा पाहिलंय
ज्याचा बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. अनु मला तर वाटतं हे सगळं ना आपल्या घराच्या प्रकरणावरूनच झालं असणार. नक्की त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी असेल. असूही शकेल, शक्यता नाकारता येत नाही. आई अगं पण आपण आपल्या बाबांना लहानपणापासून पाहतोय, खंबीर आहेत ते. इतक्या साध्याशा गोष्टीमुळे ते खचतील असं मला नाही वाटत. अनु अनु किंवा असं तर नसेल ना की त्यांना कोणीतरी धमकी दिली आहे आणि हा त्याचाच परिणाम असावा. तसंही असेल कदाचित. आणि जर असेल ना तर तो माणूस संपलाच म्हणून समज. खरंच ज्याने कोणी हे केलं असेल ना तो आयुष्यात कधीही सुखी होणार नाही. माझा शाप आहे त्याला. ताई माझा नाही आपला. अनु तू अक्षयला सांगितलंस? नाही सांगितलं. अगं मग सांग ना त्याला आत्ता. आत्ता नको, नंतर सांगेन त्याला.